Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn the point of congruence of angle. You have learned in previous period congruence of line segment, congruence of circle. But today we are going to learn the congruence of angle. ज्या पद्धतीने आपण लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट होऊ शकतात, सर्कल्स कॉन्ग्रुएंट होऊ शकतात, त्याच पद्धतीने आपण अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असू शकतात हे आज आपण पाहणार आहोत. ओके, कॉन्ग्रुएंस ऑफ अँगल. ओके, ऑब्झर्व द फॉलोइंग अँगल्स. खाली दिलेले अँगल्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. ओके, सो लुक ऍट दिस केअरफुली स्टुडंट. फर्स्ट फिगर ए बी सी डी ई अँड एफ, दीज आर दी सिक्स फिगर्स आर गिवन हियर. ओके, इथे दिलेले आहेत. त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर ज्या पद्धतीने आपण इक्वल मेजरमेंट असतं, इक्वल जशी लाईन सेगमेंट मध्ये इक्वल लेंथ आहे, रेडियस इक्वल आहे, त्याच पद्धतीने इथे इक्वल अँगल जर असेल तर आपण ते दोन अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. इट मीन्स दॅट वेन द इक्वल मेजरमेंट्स ऑफ गिवन अँगल्स हॅविंग इक्वल मेजरमेंट ऑफ अँगल, ऍट दॅट टाइम दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. जेव्हा दिलेल्या दोन अँगल्सची मेजरमेंट हे इक्वल असतात तेव्हाच ते दोन अँगल्स एकमेकांशी कॉन्ग्रुएंट होऊ शकतात. ओके, सो लुक ऍट दिस फिगर ए. फिगर ए कडे पाहिल्यानंतर अँगल ए बी सी इज द 90 डिग्री, आणि इकडे यामध्ये तुम्हाला 90 डिग्री कुठे आहे शोधता येईल. हा 90 असेल तर त्याला कॉन्ग्रुएंट होण्यासाठी 90 डिग्रीच हवा आहे. इट मीन्स दॅट फिगर ए अँड फिगर सी तुम्ही पाहिली तर हे दीज आर द टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. अँगल ए बी सी अँड अँगल पी क्यू आर, दीज आर द टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज ऑफ दे हॅव्हिंग इक्वल मेजरमेंट, दॅट इज 90 डिग्री. ओके, म्हणजे त्या दोन अँगल्स अँगल ए बी सी अँड अँगल पी क्यू आर हे कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहेत? बिकॉज ऑफ दे हॅव्हिंग इक्वल मेजरमेंट्स ऑफ अँगल. ओके, त्या दोघांच्या अँगलचं मेजरमेंट हे इक्वल आहे 90 डिग्री. मग हे दोन अँगल आपण कसे दाखवणार आहोत कॉन्ग्रुएंट? सो लुक ऍट दिस केअरफुली स्टुडंट. अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे ए बी सी ला कॉन्ग्रुएंट? पी क्यू आर. सो अँगल पी क्यू आर. ओके, देन सेकंड फिगर, देन सेकंड अँगल फिगर बी इज द टू गिव्ह द नेम ऑफ दिस अँगल एस एन टी. ओके, एस एन टी एंड टू गिव द नेम ऑफ दिस फिगर एफ अल्सो डी ई एंड एफ. ओके, सो लुक ऍट दिस केअरफुली स्टुडंट. अँगल एस एन टी, अँगल एस एन टी इज द 35 डिग्री. देन हियर लुक ऍट दिस फिगर डी, अँगल झेड एक्स वाय इज इक्वल टू अल्सो 35 डिग्री. 35 डिग्री दोघांचं मेजरमेंट सेम आहे. इट मीन्स दॅट दीज आर दी टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. इट मीन्स दॅट अँगल एस एंड टी कॉन्ग्रुएंट अँगल झेड एक्स वाय. हाऊ टू राईट दिस कॉन्ग्रुएंट ऑफ दिस टू अँगल्स? अँगल एस एंड टी, अँगल एस एंड टी कॉन्ग्रुएंट अँगल झेड एक्स वाय. ओके, झेड एक्स वाय. ओके, देन 70 डिग्री अँड 55 डिग्री, दीज टू अँगल्स हॅविंग डिफरंट मेजरमेंट्स ऑफ अँगल. त्या दोन्ही अँगल्सचे मेजरमेंट हे वेगळे आहेत. ओके, सो दीज आर दी टू अँगल्स डू नॉट कॉन्ग्रुएंट टू इच अदर. ते दोन्ही अँगल एकमेकांशी कॉन्ग्रुएंट होऊ शकतात का? नाही. ओके, सो आपण इथे लिहू शकत नाही. इट मीन्स दॅट यावरून आपल्याला समजलंय की टू अँगल्स विथ इक्वल मेजर्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. जेव्हा दोन कोणांची मापे ही समान असतील तरच ते दोन कोण एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात. ओके, इट मीन्स दॅट अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल पी क्यू आर अँड अँगल एस एन टी कॉन्ग्रुएंट अँगल झेड एक्स वाय. ओके, ओनली वन टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर इन धिस फिगर. ओके,
Do you understand, student, what is meant by congruence of angle? Okay. Thank you. Okay, आताच आपण congruence of angle, congruence of angle ही concept पाहिलेले. That's आधारावरती आपण how to solve the practice set 7 based upon the congruence of angle. ओके या पद्धतीने आपण पाहणार आहोत. तर congruence of angle ही concept आता आपण पाहिलेली आहे. यावर आधारित आपण practice set 7 कसा solve करायचं ते पाहणार. Okay, look at this carefully, students. Some angles are given below using the symbol of congruence. Write the name of the pairs of congruent angles in these figures. Okay, तर इथे तुम्हाला question दिलेला आहे, यानुसार तुम्हाला काय करायचे, या figures observe करायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला identify the pairs of congruent angles. Write the name of the pairs of congruent angles. तर आपल्याला congruent angles च्या pairs ची naming तुम्हाला इथे त्या pairs लिहायचे आहेत. Congruent pairs ची नाव तुम्हाला angle ची लिहायचे आहेत. So first of all, look at this first figure. Okay. In this figure, angle AOB is equal to 45 degree. Okay, and angle BOC is equal to also 45 degree, but here do not write here 45 degree because of this is the angle bisector. OB is the bisector of this angle AOC. Obviously, AOB jitka 45 असेल तितका तुमचा angle BOC असणार आहे. Okay. But angle DOC is equal to 30 degree. Then second figure, angle PQR is equal to 90 degree. Angle TSR is equal to 45 degree. And angle NML is equal to 30 degree. यामध्ये तुम्हाला 45 degree दिसतोय इथे. AOB 45 degree. Angle AOB 45 degree. या 45 degree ला 45 degrees असेल दुसरा angle तर तो काय होऊ शकतो? Congruent होऊ शकतो. मग इथे तुम्हाला 45 degree angle दिसतोय. Angle AOB and angle TSR, these are the two angles are congruent to each other. So here write down first pair, angle AOB congruent angle TSR. Okay, then second pair, DOC is equal to 30 degree. Okay, अजून एक होऊ शकतो 45 डिग्री चा सांगा बरं कोणता होऊ शकतो. बी ओ सी हा जरी 30 असेल तर हा राहिलेला 15 डिग्री आहे. म्हणजे हा टोटली बी ओ सी हा काय आहे, मघाशीच मी सांगितलं तुम्हाला अँगल बी ओ सी इज अल्सो 45 डिग्री बिकॉज ऑफ सेगमेंट ओ बी इज द बायसेक्टर ऑफ धिस अँगल एओ सी. एओ सी चा ओ बी हा बायसेक्टर असल्यामुळे त्याचे दोन इक्वल समान भाग होतात, हा 45 आणि हा 45. इट मीन्स दॅट अँगल बी ओ सी इज अल्सो काय आहे, कॉन्ग्रंट. म्हणजे याला कॉन्ग्रंट अजून एक अँगल आहे, अँगल बी ओ सी. ओके, अँगल बी ओ सी. देन सेकंड आहे डी ओ सी. अँगल डी ओ सी इज इक्वल टू 30 डिग्री. And angle LMN is equal to also 30 degree. Okay, so here write down angle DOC congruent angle LMN. Okay, then third pair, angle PQR. Angle PQR congruent angle konta asel bara AOC. Ha mutha angle ahe to konta ahe. 45 plus 90 degree. Okay, so angle AOC, is the 90 degree. Okay, do you understand, student, how to find out the pair of the congruent angles? Okay, so tumhala ya name of the pairs of congruent angles ya question varun kase lihayche te kalele asel. Okay, thank you.